मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली नाही आहे, मला मान्य आहे, त्याच्याबद्दल पण मला काही बोलायचं नाही आहे. निवडणुका लांबणीवरती पडणार, मी या सगळ्या लोकांना सांगवतो. कधीपासून सांगवतो? मी नोव्हेंबरपासून सांगवतो. मी म्हटलं मला वाटत नाही निवडणुका मार्चमध्ये होतील. डिसेंबर आला, जानेवारी आलं, मी यांना सतत सांगतोय. म्हटलं मला वाटत नाही, मी काही पत्रकारांशी पण बोललो होतो. म्हटलं मी म्हटलं निवडणूक आली ना की निवडणूक चढायला लागते. आता बरोबर कळलं तुम्हाला मी निवडणुकीचा अर्थ बरोबर समजलं. आता साला चढायला लागते म्हणजे काय? अशी ती स्पर्श होते, स्पर्श करते ती. वातावरणामध्ये निवडणूक यायला लागते, वातावरणात यायला लागते. मला वातावरणात निवडणूकच दिसेना. आमच्या ओबीसी समाजाचं कारण पुढे केलं, त्यांची मोजणी करायची आहे वगैरे वगैरे, सगळं झूठ. याला घ्यायच्याच नव्हत्या. मला कोणाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला काही देणं घेणं नाही. कोणाच्या काही काय म्हणतो त्याला, आरोग्याविषयी मला काही त्याच्याबद्दलही काही बोलायचं नाही आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली नाही आहे, मला मान्य आहे, त्याच्याबद्दल पण मला काही बोलायचं नाही आहे. पण खरं कारण ते आहे. तीन महिने आम्ही निवडणुका पुढे ढकलतोय. तीन महिने म्हणजे कधी? जून, मे एंड जून, बदा बदा पाऊस सुरू होईल. घेणार निवडणुका? मुळात लोकांना हव्यात कुठे निवडणुका? एकदा जरा जनतेचा, लोकांचा, समाजाचा जरा एकदा कानोसा घ्या. तुमच्या निवडणुका आहेत काय नाहीत काय त्यांना काहीही फरक पडत नाहीये. उत्साह फक्त निवडणुकीला उभारण्यामध्येच आहे. साला आपली राहते का कापतीये याच्यातच फक्त दिवस रात्र चालू आहेत, ह्या कुशीवरून त्या कुशीवर. कित्येकांना निवडणूक लढवण्यामध्ये पण इंटरेस्ट नसतो. नुसतं फक्त सांगा साहेब की तुला तिकीट देतो, बस कमाईला सुरुवातच करतो. आत्तापासून ही बोरं सगळी वेचून ठेवली आहेत मी. पण ह्या निवडणुका होऊच नाहीत, प्रशासक नेमावा, म्हणजे दोन्ही बाजूनी विन विन सिच्युएशन. सरकार पण हातामध्ये, महानगरपालिकांवरचा प्रशासक पण आमच्या हातामध्ये, सगळं आम्हीच बघणार. आणि जरी या निवडणुका आता काय मार्च एप्रिलला जरी लागल्या असत्या, 2 वर्ष सगळी कुटुंब घरामध्ये कोंडून बसलेली होती. कोणाला निवडणुकीमध्ये काही पडलेलं नाहीये. सगळेजण हे आत्ता दहावीचा आत्ता काय परीक्षा संपतील 14 एप्रिलला. 14 एप्रिलला परीक्षा संपल्या की सगळेजण बाहेर जातील. मतं मागायला जाणार आहेत कोणाकडे? सगळे बाहेर निघून जाणार. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं की आता 3 महिने पुढे जातील, 3 महिन्यानंतर निवडणुका घेऊ, 3 महिन्यानंतर होणार नाहीत, ह्या होतील साधारणपणे दिवाळीनंतरच होतील. त्यात टाळी वाजवण्यासारखं काहीच नव्हतं, यात खरं तर फटाके वाजवण्यासारखं होतं. नाही मी दिवाळीनंतर होतील म्हणून मी म्हटलं. काही कशाचा काही नाही, इकडे काय चाललंय तिकडे काय चाललंय काय नाही, सध्या सर्व सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला युक्रेनचं काय होईल असं वाटतं आणि एकूण रशियाचं बरोबरचं? अरे गधड्या तुझ्या घरचं बघ पहिलं, तुझ्या आईला युक्रेन बिक्रेन राहू दे बाजूला. इथे लॉकडाऊनने नोकऱ्या गेल्या लोकांच्या, शेतकऱ्यांची आमच्या आत्महत्या थांबलेल्या नाही आहेत. मुलं अजून घरामधनं झूमने आज अजूनपर्यंत अभ्यास करतायत. जे क्रीडांगणावरती जाऊन खेळायचं वय आहे त्या वयामध्ये घरात बसलेत. मग
कित्येकांना, मला तर कित्येकांना असं वाटतं की या एकूण या 2 वर्षामध्ये काही जणांना काही आजार पण चढले असतील, विचारांचे आजार. काय काय वेळेला मला कोणीतरी ते क्लिप दाखवतात, म्हणजे काय करत, काय म्हणतात त्याला, रील रील, नवरा बायको काहीतरी चाललेलं असतं, मग बायको काहीतरी म्हणते, मग नवरा काहीतरी म्हणतो वगैरे. हे वेट लागलंय, कळलं का? ती 2 वर्षाची आहेत ना घरात बसून, त्याच्यामध्ये समजेना काय चाललंय ते आपल्या आयुष्यामध्ये. कोणी आपल्याला भेटत नाही, काही करत नाही, आपलं आपलंच काहीतरी करू. लोकांना वाटतं तो विनोद आहे, तो विनोद नाही आहे, तपासून घेतलं पाहिजे. सगळेच तसे असतील अशातला भाग नाही आहे. पण इतक्या सगळ्या वेगवेगळ्या स्थित्यंतरामधनं काही हाताला सरळ काही दिसत नाहीये, लागत नाहीये, अशी परिस्थिती मी इतक्या वर्षा, मी इतकी वर्ष राजकारणात आहे. प्रत्यक्ष राजकारण त्याच्या अगोदर ज्यावेळेला मी व्यंगचित्र करत होतो, त्यावेळेला व्यंगचित्र, राजकीय व्यंगचित्र करत होतो, त्याच्यामुळे त्याचं ते एक राजकारण तेव्हा होतच. मी अशी परिस्थिती कधीही बघितलेली नाही.